नमस्कार, मी चारुदत्त आपटे, सह्याद्री रुग्णालयाचा प्रतिनिधी। मित्रांनो, आज आपण थोडंसं कोविडबद्दल बोलूया। हल्ली अर्थात सगळीकडे बातम्या काय किंवा व्हिडिओज काय फक्त कोविडवरतीच असतात। एकंदरीत वृत्तपत्रात आणि इतर वेगवेगळ्या वाहिन्यांवरनं आपली सगळ्यांची अशी एक मनाची आपण खात्री करून घेतली होती की दुसरी लाट येणार नाही भारतात। खरं आहे ना, पण दुसरी लाट नुसती आलीच नाही, ती इतकी वाईट आली आहे की सगळ्यांना आपल्याला थोबाडीत मारती आहे। त्यातनं मला एक सांगायची एक गोष्ट की सगळे आपण वैतागले आहोत, दमलेलो आहोत, पण त्यामुळे आपण निष्काळजीपणा करणं हे खचितच योग्य नाही। कारण तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही सगळे सुशिक्षित लोक मॉर्टॅलिटी रेट वाचता की 1% माणसं इथनं जातात। 1% म्हणजे विशेष काय नाही, पण तुमच्या कुटुंबात जर ते घडलं तर तुमच्या कुटुंबाकरता तो 100% मॉर्टॅलिटी रेट आहे। कृपया निष्काळजीपणा अजिबात करू नका। माझ्या क्षेत्रातलं एक उदाहरण सांगतो। मी आहे न्यूरोसर्जन। हेल्मेट घातल्याचे फायदे अनंत फायदे आहेत, पण अरे मी फक्त पान आणायला जाणार होतो आणि म्हणून हेल्मेट घातलं नाही। अरे मित्रा, हे अपघात हा एका क्षणात एकाच जागेवरती होतो। आज परत सर्व रुग्णालय कोविडच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत। रोज फोन येतात, फोन कोणाचाही मित्राचा आला तरी काय रे कोविडचा का, हो अशी परिस्थिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण मला काही होणार नाही। हा एक मानवी स्वभावाचा एक पैलू आहे, म्हणूया गुणधर्म आहे की सगळ्या गोष्टी होतात पण मला काही होणार नाही। कृपया हे टाळा। मला कल्पना आहे की हा व्हिडिओ बघणारी बहुसंख्य माणसं 40 पुढचीच आहेत, तेव्हा तुमच्याकरताच हे मी सांगतोय। कृपया काळजी घ्या, साध्या गोष्टी पण कटाक्षाने पाळा। नमस्कार।